मुलांनो वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 11वे आपण अभ्यासत आहोत. बदलता भारत भाग 1 असं या प्रकरणाचं नाव आहे आणि यामध्ये एकूण 9 उपघटक आहेत. आज आपण शेवटचा उपघटक अभ्यासणार आहोत, राज्यांची पुनर्रचना. यापूर्वीचे सर्व उपघटक आणि 10 प्रकरणं, एकूण 10 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. चला तर पाहूया भारतातील राज्यांची पुनर्रचना कशी झालेली आहे, तोसुद्धा भारताच्या विविध क्षेत्रातील झालेला हा बदल आहे तो आपण पाहूया. राज्यांची पुनर्रचना, पुनर्रचना याचा अर्थ पुन्हा बदल करण्यात आलेला आहे, नवीन रचना करण्यात आलेली आहे असा त्याचा अर्थ. इसवी सन 2000 हे वर्ष नवीन राज्यांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरले. 2000 साल खूप महत्त्वाचं आहे भारताच्या दृष्टीने. या वर्षात मोठ्या राज्यांचे, म्हणजे मोठं राज्य होतं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार, ही भौगोलिकदृष्ट्या मोठी राज्यं आहेत. भूगोलामध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. या मोठ्या राज्यांचे विभाजन झाले, म्हणजे तुकडे झाले, भाग केले त्याचे, आणि नवी राज्ये उदयाला आली आणि त्यातून नवीन राज्यं निर्माण केलेली आहेत, म्हणजे मध्य प्रदेशातून, उत्तर प्रदेशातून आणि बिहारमधून. छत्तीसगड हे राज्य निर्माण झालं 1 नोव्हेंबर 2000 ला. उत्तराखंड निर्माण झालं 9 नोव्हेंबर 2000 ला आणि झारखंड निर्माण झाले 15 नोव्हेंबर 2000 ला. हे साल लक्षात ठेवा आणि राज्यही लक्षात ठेवा. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड अशी 3 राज्यं उदयाला आलेली आहेत. भारताची भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रथमच अशा प्रकारे राज्यांची निर्मिती झाली. मुलांना तुम्हाला माहिती आहे की 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि भाषावर प्रांतरचना किंवा राज्य निर्माण झालेली आहेत भाषेच्या रचनेवर आधारित. मग त्यानंतर बदल झालेला आहे 2000 मध्ये. 2000 मध्ये या 3 मोठ्या राज्यांतून, म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार, या राज्यांचं विभाजन झालं आणि छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड ही 3 नवीन राज्यं निर्माण झालेली आहेत. यालाच राज्यांची पुनर्रचना असं म्हणतात. आता आपण छत्तीसगड राज्याची माहिती घेऊया. छत्तीसगड राज्य निर्माण करण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम करण्यात आली होती. म्हणजे ही मागणी स्वातंत्र्याच्या पूर्वीचीच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच छत्तीसगड राज्याची मागणी करण्यात आलेली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रांतरचनेच्या संदर्भात नेमलेल्या फाजल अली आयोगाने छत्तीसगड राज्य निर्मितीची मागणी फेटाळली. परंतु भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भाषावर प्रांतरचना निर्माण करण्यासाठी जी समिती नेमली होती, फाजल अली आयोग म्हणतात त्याला, त्या आयोगाने छत्तीसगड हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची जी मागणी होती त्याला नकार दर्शवलेला होता, फेटाळलेली होती. 1998 मध्ये मध्य प्रदेश विधानसभेत छत्तीसगड राज्य निर्मितीचा ठराव मान्य झाला. पण पुढे 1998 मध्ये विधानसभेतच ठराव झाला की छत्तीसगड हे स्वतंत्र राज्य निर्माण करायचं. पुढे केंद्र सरकारच्या पुढाकाराने छत्तीसगड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि केंद्र सरकारने मग छत्तीसगड हे स्वतंत्र राज्य निर्माण केलेलं आहे. आता आपण पाहूया उत्तराखंड या राज्याची माहिती. उत्तराखंड गढवाल, कुमाऊ या भागातील जनतेने 1930 मध्येच उत्तराखंड राज्याची मागणी केली होती. ही पण स्वातंत्र्यपूर्व काळातलीच मागणी आहे 1930 ची. 1938 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्याला पाठिंबा देण्यात आला आणि काँग्रेस अधिवेशनातसुद्धा त्याला पाठिंबा मिळाला 1938 ला. स्वातंत्र्योत्तर काळात फाजल अली आयोगाने उत्तराखंड राज्याची मागणी फेटाळली. उत्तराखंडची मागणीसुद्धा फेटाळलेली आहे फाजल अली आयोगाने. हा आयोग होता भाषावर प्रांतरचना निर्माण करण्यासाठी नेमलेला आयोग. 1957 पासून या भागातील जनतेने स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन सुरू केले आणि स्वातंत्र्यानंतर 1957 पासूनच तिथल्या जनतेनेच आंदोलन सुरू केलं की स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे. आणि मग 1973 मध्ये उत्तराखंड पर्वतीय राज्य परिषद स्थापन झाली. तिथे लोकांनी ही परिषद स्थापन केली, उत्तराखंड पर्वतीय राज्य परिषद.
1994 मध्ये लोक आंदोलन तीव्र झाले. लोकांचं आंदोलन खूप मोठं झालं यासाठी. लोकांच्या भावनेची दखल घेऊन उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभेत स्वतंत्र राज्याचा ठराव संमत करण्यात आला आणि शेवटी उत्तर प्रदेशातून तो भाग वेगळा करायचं ठरवलेलं आहे. मग उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभेत एक ठराव निर्माण झाला. 2000 मध्ये उत्तरांचल हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि मग 2000 मध्ये हे नवीन राज्य निर्माण झालं. पुढे त्याचंच नाव उत्तराखंड असं नामांतर झालं, म्हणजे नाव बदललं. फक्त उत्तरांचलचं नाव झालेलं आहे उत्तराखंड, हे लक्षात ठेवा नावामधलं. पुढचं राज्य पाहूया झारखंड. 1929 मध्ये झारखंड राज्याची मागणी पुढे आली. ही सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळातलीच मागणी होती. 1947 मध्ये अखिल भारतीय झारखंड पार्टीची स्थापना होऊन राज्य निर्मितीच्या मागणीला वेग आला आणि स्वातंत्र्यानंतर 1947 ला अखिल भारतीय झारखंड पार्टी स्थापन झाली आणि मग राज्य स्वतंत्र मागणीला वेग आलेला आहे. 1973 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती, म्हणजे त्या काळातले राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना स्वतंत्र राज्य निर्मितीचे निवेदन देण्यात आले की केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना की स्वतंत्र राज्य निर्माण करावं. 1994 मध्ये बिहारच्या विधानसभेत झारखंड विकास स्वायत्त मंडळ स्थापनेचे विधेयक मंजूर झाले. एक कायदा मंजूर झालेला आहे बिहारच्या विधानसभेत झारखंड राज्याच्या स्वातंत्र्याबद्दल, झारखंड विकास स्वायत्त मंडळ. ऑगस्ट 2000 मध्ये बिहारचे विभाजन झाले. विभाजन करून स्वतंत्र झारखंड राज्य स्थापन करण्याची तरतूद असणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आणि ते विधेयक लोकसभेतही मंजूर झालेलं आहे. झारखंड स्वतंत्र राज्य म्हणून बिहारमधून वेगळा भाग काढलेला आहे झारखंड. 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि अशा प्रकारे 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारमधूनच झारखंड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलेले आहे. तेलंगणाची माहिती घेऊया या राज्याची पण. हे राज्य 2014 मध्ये अस्तित्वात आलेलं आहे. 2014 मध्ये अलीकडच्या काळातलं हे राज्य त्यापूर्वी आंध्र प्रदेश या राज्याचा भाग होतं, म्हणजे आंध्र प्रदेशातला हा भाग होता तेलंगण. मग 2014 मध्ये स्वतंत्र राज्य निर्माण झाले तेलंगणा. तेलंगण राष्ट्रीय समितीने तेलंगण हे वेगळे राज्य घोषित करण्यासाठी आंदोलन सुरू केले आणि राष्ट्रीय समितीने आंदोलन केलेलं आहे वेगळ्या राज्यासाठी. 2001 मध्ये भारत सरकारने तेलंगण हे स्वतंत्र राज्य होणार असे जाहीर केले. 2001 ला जाहीर केलं. 2014 मध्ये संसदेने या प्रस्तावाला मान्यता दिली. लोकसभेतही ती मान्यता मिळालेली आहे. संसदेने मान्यता दिली दोन्ही सभागृहांनी. 2 जून 2014 रोजी तेलंगण हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. आंध्र प्रदेशातलाच हा भाग, पण तेलंगणा स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले 2 जून 2014 मध्ये. आता पाहूया पुढचं राज्य जम्मू काश्मीर व लडाख. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील 370व्या कलमान्वये या राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला होता. जम्मू काश्मीरला एक वेगळा दर्जा आहे 370वं कलम. सध्या ते बंद झालेलं आहे ते कलम. 1947 मध्ये प्रेमनाथ डोगरा यांनी प्रजा परिषद पक्ष स्थापन केले. 1947 चा पक्ष आहे प्रेमनाथ डोगरा, प्रजा परिषद पक्ष स्थापन केला. या पक्षाने सुरुवातीला एक विधान एक प्रधान एक निशान अशी घोषणा दिली. पक्षाची घोषणा होती एक विधान एक प्रधान एक निशान. 1952 मध्ये एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान, नहीं चलेंगे अशी घोषणा पुढे आली. आणि पुढची घोषणा 1952 ची घोषणा होती दो एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान, नहीं चलेंगे अशी घोषणा केलेली आहे. जम्मू काश्मीरचे भारतात संपूर्ण विलीनीकरण व्हावे अशी मागणी करण्यात आलेली आहे या पक्षाची की जम्मू काश्मीरचं भारतात विलीनीकरण व्हावं. सत्तेवर असणारा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष मात्र राज्याची स्वायत्तता गमवायला तयार नव्हता. म्हणजे स्वतंत्र राज्याचा दर्जा आहे तो काही गमवायचा नव्हता जो सत्तेमध्ये असणारा पक्ष होता नॅशनल कॉन्फरन्स पक्ष. जनसंघाचे नेते होते तेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी संपूर्ण विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला आणि जम्मू काश्मीर विलीनीकरणाच्या मुद्द्याला यांनी पाठिंबा दिलेला आहे श्यामाप्रसाद मुखर्जी.
2019च्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर राज्याऐवजी जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. हे लक्षात ठेवा, 370 कलम आता रद्द झालेलं आहे आणि जम्मू काश्मीर राज्याऐवजी आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित असे दोन प्रदेश वेगवेगळे अस्तित्वात आलेले आहेत. अशा प्रकारे आपण राज्यांचं विलीनीकरण किंवा स्वतंत्र राज्यनिर्मितीची माहिती घेतलेली आहे. पुढील पाठात आपण भारतातील सामाजिक, क्रीडा व पर्यटन या क्षेत्रांविषयी माहिती घेणार आहोत की या क्षेत्रातही भारतात काय बदल झालेले आहेत ते आपण पुढील पाठात पाहूया. हे प्रकरण आता आपलं संपलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.